देशात उन्हाच्या झळा वाढत असून तापमानाचा पारा 40 ते 42 पर्यंत पोहोचला आहे. हवामान विभागाने पुढचे 15 दिवस देशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी बुधवारी उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांच्या व्यवस्थापनासाठी आरोग्य विभागाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी राज्यांना आणि नागरिकांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, त्यामुळे उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यात येणार आहे. केंद्रीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर केंद्र आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी मोठी बैठक घेतली. आत IMD आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीत आरोग्य मंत्रालयाने केंद्र सरकारला राज्य सरकारना मार्गदर्शन सूचना जारी करण्यास सांगितल्या. कोणत्या आहेत त्या सूचना आणि नागरिकांना कसा होईल फायदा हे जाणून घेऊया. तहान लागली नसली तरीही पुरेसे पाणी प्या आणि शक्यतो तितक्या वेळ पाणी प्या. हलके फिकट रंगाचे सैल आणि सज्जित्रित सुती कपडे घाला. उन्हात बाहेर जाताना संरक्षण गॉगल, छत्री, टोपी, शूज किंवा चप्पल वापरा. जेव्हा बाहेरचे तापमान जास्त असते तेव्हा जड काम टाळा. प्रवासात पाणी सोबत ठेवा. मद्य, चहा, कॉफी आणि कार्बोनेट शीतपेय टाळा, जे शरीराला डिहायड्रेट करतात. उच्च प्राथमिक अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका. तुम्ही बाहेर काम करत असाल तर टोपी किंवा छत्री वापरा आणि तुमच्या डोक्यावर, मानेवर, चेहरा आणि हातपायावर ओलसर कापड वापरा. पार्क केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नका. ORS, लस्सी, तोरानी, लिंबू पाणी, ताक इत्यादी घरगुती पेय वापरा, जे शरीराला पुन्हा हायड्रेट करण्यास मदत करतात. जनावरांना सावलत ठेवा आणि त्यांना भरपूर पाणी प्यायला द्या. तुमचे घर थंड ठेवा. पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा. पंखे, ओले कपडे वापरा आणि वारंवार थंड पाण्याने आंघोळ करा, असे निर्देश यावेळी देण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, NN News, छत्रपती संभाजीनगर.